टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे पुलिस ने नकली नोट छापने वाले एक गिरोह का भंडाफोड़ किया है। इस मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। इनके पास से 2000 रुपये के नकली नोट, 85,38,000 रुपये बरामद किए हैं। ठाणे अपराध शाखा यूनिट 5 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विकास घोटके को सूचना मिली थी कि ठाणे के कापुरवाड़ी सर्कल के पास बस स्टॉप पर एक युवक नकली नोट लेकर आने वाला है। इस सूचना के आधार पर पुलिस ने नाकेबंदी की और तभी एक युवक संदिग्ध परिस्थितियों में घूमता हुआ नजर आया। पुलिस ने युवक को पकड़ा और पूछताछ की। तलाशी के दौरान युवक के पास से 2000 रुपये के नकली नोट, 85,38,000 रुपये बरामद किए गए। युवक का नाम सचिन गंगाराम अगारी 29 वर्षीय है। पूछताछ में इसने 2 और साथियों का नाम बताया है। मंसूर हुसैन खान 45 वर्षीय जो सिराल का रहने वाला है और चंद्रकांत महादेव माने 45 वर्षीय जो मुंबई के साकी नाका का रहने वाला है। पुलिस ने इनके पास से कंप्यूटर, प्रिंटर, पेपर, रिम, स्याही, कटर, स्केल, मोबाइल फ़ोन बरामद किए हैं। पुलिस इस मामले में तीनों आरोपियों से पूछताछ कर रही है कि अब तक इन लोगों ने ये नकली नोट कहाँ कहाँ चला चुके हैं और आगे कार्रवाई जारी है। प्रेस कॉन्फ्रेंस करके क्या पूरी जानकारी दी है यूनिट 5 ने सुनी। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे युनिट 5 ने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। PI विकास घोडके आणि त्यांच्या टीमनी 85,48,000 इतक्या रुपयांच्या बनावट चलनी नोटा ज्या व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा रॅकेटला उद्ध्वस्त केलेला आहे। यात ज्या व्यक्तीने त्यांना प्रेरणा दिली आणि अशा प्रकारे बनावट चलनी नोटा व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्या मुख्य व्यक्तीला अटक केलेली आहे। ज्या व्यक्तीने संगणकीय कौशल्याचा वापर करून अशा बनावट चलनी नोटा बनवल्या, त्याची प्रिंटिंग केली, संगणकाचा वापर केला, त्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि जन या सर्वांसाठी इतर सर्व आनुषंगिक साहित्य पुरवले, संगणक पुरवला, त्याचप्रमाणे जागा पुरवली आणि यामधला एक कनेक्शन म्हणून काम केलं असा देखील व्यक्ती यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। या तीनही आरोपींना युनिट 5 शितपीनं अटक केलेली असून 85,48,000 किमतीच्या बनावट चलनी नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यांना माननीय न्यायालयासमोर उपस्थित केले असता दिनांक 14 त्यांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। सर, कधीपासून हे करत होते आणि काय नेमकं बॅकग्राऊंड ठिकाण? यापैकी 2 जणांचं एक संगणकीय सेवा पुरवण्याचं केंद्र आहे चिपळूणमध्ये आणि एक व्यक्ती हा यापूर्वी ज्वेलर्सचं काम करत होता, काही कारणामुळे आर्थिक डबगाईला आला आणि कर्जबाजारी झाला, त्यामुळं या विषयांमध्ये त्याने हात घातला असावा असा आत्तापर्यंतचा आमच्या तपासातली माहिती प्राप्त झालेली आहे। यापुढे अधिक तपास करण्यात येत आहे। यापूर्वी त्यांनी अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटा कधी व्यवहारात आणल्या होत्या, किती वेळा प्रिंट केल्या होत्या आणि त्यांनी नेमक्या कोणाला त्या वितरित केल्या आहे याविषयी सर्व तपास करण्यात येत आहे। लॉकडाऊनमुळे जे काही मंदी होती, काही आर्थिक फटका बसला होता, त्यामुळे हा बिझनेस समोर आला होता आणि बाजारामध्ये नोटा वापरल्या गेल्या होत्या असं म्हटलं जात आहे। कशा प्रकारे तपास होणार बघू। निश्चितपणे नेमका कोणत्या कालावधीमध्ये यांनी अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटा तयार केल्या, यांना या बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठी कोणी प्रेरित केलं आणि आर्थिक परिस्थिती जी त्यांची डबघाईला आली होती त्याच्यामुळे त्यांनी केलं काय याविषयी तपास करण्यात येत आहे। आतापर्यंतच्या प्राप्त परिस्थितीनुसार आणि माहितीनुसार मधल्या काळामध्ये त्यांना आर्थिक नुकसान झालं, काही कारणास्तव त्यांचा आर्थिक व्यवहार आणि व्यवसाय बंद होते, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी या मार्गाकडे वळल्याचं देखील दिसून येत आहे। या पुढचा तपास आमचे युनिट 5 अधिकारी करत आहेत, अधिक माहिती पण घेतो आहे आणि त्यानुसार आणखीन सत्य उघडकीस येईल। सर, लोकांना तुम्ही काय आवडतो?